सगळ्यात बेसिक प्रश्न मूव्हिंग फॉरवर्ड टुवर्ड्स द रोटरी, तर रोटरी नाव का दिले म्हणून पडला नाही का? पडला? दुसरं काही लिहिलं असतं ना, युवाला युवा सेना का दिलं? सेनाचं आहे आणि युवा आहे, युवा सेना. सिंपल. तर हे कॉम्प्लिकेटेड नाव कशाला दिलं? रोटरी. यु माइट हॅव गॉटन क्वेश्चन, रोटरी ही क्यू, रोटरॅक्ट ही क्यू? President this year, she cannot become president again. So she should not become president again. That is what the most important
आपको क्लियर हो गया कि हम में से हर कोई बंदा एक लीडरशिप ले पाए, राइट? व्हाट विल हैपन व्हेन यू टेक लीडरशिप? क्या होगा? जो भी सीखने मिले। ओके, हाउ मेनी पास्ट प्रेसिडेंट्स आर हियर? पास्ट प्रेसिडेंट्स, व्हाट हैपन व्हेन यू बिकम प्रेसिडेंट? सुरुवातीच्या काळात मला ज्यावेळेस प्रेसिडेंटशिप घेतली त्यावेळेस मेंबर्स सोबत इंटरॅक्ट करायला थोडं डिफिकल्ट जात होत आणि एका प्लॅटफॉर्मला सगळ्यांना सेट करायचं माझ्यासाठी चॅलेंजिंग जॉब होता आणि माझं शिक्षण चालू होतं, मी मुंबईला होतो, तर ज्यावेळेस लीडरशिप मी स्वतः प्रेसिडेंट ज्यावेळेस झालो त्यावेळेस मला स्वतःला माझा वेळ तिथे द्यावा लागला। बेसिकली संडेला ज्यावेळेस मी मीटिंग कॉल करायचो त्यावेळेस सुरुवातीला मला माझा प्रेझेन्स तिथे असणं खूप गरजेचं होतं। सगळ्यात मोठा चॅलेंजिंग टास्क होतं की मी ज्यावेळेस लीडरशिप किंवा एखाद्या लीडर बनतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या 100% द्यावं लागतं, अदर मेंबर पेक्षा तुम्हाला तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे थोडं जास्त द्यावं। व्हॉट यू थिंक, तुम्ही काय काय शिकवलं लीडरशिप? ही अंडरस्टूड द रिस्पॉन्सिबिलिटी, यस, टाइम मॅनेजमेंट, ही लर्न टाइम मॅनेजमेंट, अजून ही स्टार्टेड अंडरस्टँडिंग हाऊ ही कॅन इंटरॅक्ट विथ पीपल, राईट? अजून पोजिशन जो लास्ट इयर का और राइट नाउ what would be the difference between last year it was like keeping everyone on the same page aisa tha and that helped me a lot kyunki kisme kya capability hai kaun kya kar sakta hai what are the positives and negatives and how they can you know help in the next 10 year that I understood last year and this year it is like a lot of new faces so bringing them in the same pace that is the challenge for this year. Well, just one of our members just join us, you can take long break and now you can join us. I can understand now acha na baatein mein sab log hum kar dikhte so we get we used to feel numb are thoda sa awkward ho jata hai. But can you please stand and just share your experience being a secretary last year or and after that what was the difference between last year's your experience being in Rotaract or uske pehle wala sa? You can start with your own introduction if you are comfortable. Hello everyone, sorry for taking the मला जरी गरज नाहीये तरी ह्या गोष्टींमध्ये मला ते खूप उपयोगी पडतं।
that माझी जी speaking skill होती त्यापैकी बऱ्याच सुधारणा केल्या. मी स्टेज डेअरिंग मध्ये असेल किंवा प्रेझेंटेशन स्किल्स ह्या गोष्टीमध्ये मी सुधारणा केल्या. आणि ऍज अ सेक्रेटरी सगळ्यात मोठी गोष्ट जी मी कमावली आहे ती म्हणजे एक प्रोफेशनली काम करणं. मेल लिहिणं इथपासून तो म्हणजे कंपोज कसा करावा, पाठवावा कसा, त्याच्यानंतर छोटे छोटे शब्द, अजेंडा म्हणजे काय, जनरली मध्ये आपण स्केड्यूल बनवणं किंवा ह्या छोटे छोटे शब्द यूज करतो. आणि प्रोफेशनल वर्ड आहे अजेंडा, त्याचा अर्थ काय होतो, तो कसा बनवावा, त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण पुढे जाऊन खूप हेल्प करतील मला नक्कीच. आणि थँक्यू सो मच सर्वांना, स्पेशली असे सर तुमचे आलो पाहिजे की मी रोटरी म्हणून शिकली आहे. खूप शिकली म्हणजे नेमकं काय शिकले? थोडंफार माइंड सुद्धा ब्रेक झालं. बोलायला शिकले. काय बोलायला? चांगलं बोलायला. हा चांगलं बोलायला. म्हणजे मला जर असं एक वेळेवर किंवा कोणी म्हणाला की तुला हा विषय देतो ह्याच्यावर बोलू नका, मला जरी त्या विषयावर एवढं माहिती नसेल, थोडं जरी नॉलेज असेल तर मी मॅनेज करू शकते, मी त्याच्यावर बोलू शकते. त्याच्यानंतर मी जे काही नॉलेज गेन केलंय ते खरंच मला उपयोगी पडतंय. प्रत्येक फील्ड माझी फील्ड सोडून अदर फील्ड मध्ये नॉलेज मला कुठे ना कुठेतरी पुढे कामी येणार आहे. आणि त्याबद्दल मी शिकले, खूप नॉलेज गेन केलंय. सेकंड स्टेज डेअरिंग वाढवली, स्पीकिंग स्किल वाढवल्या, प्रेझेंटेशन स्किल, छोट्या छोट्या गोष्टी, प्रेझेंटेशन म्हणजे प्रेझेंटेशन कसं करावं, पीपीटी बनवणं, त्याला एडिटिंग, त्याचं इफेक्ट, ह्या गोष्टी माझ्या फील्डच्या कुठेही म्हणजे आउटसाइड होता तरी पण मी त्या शिकली. त्याच्यानंतर काय करणार ऑब्व्हियसली पुढे कामी येणार आहे. म्हणजे आताच चालू एक्झाम्पल म्हणायचं तर माझ्या कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट सुरू आहे, अवेअरनेस प्रोजेक्ट सुरू आहे स्वच्छतेबद्दल. तर माझा मला एवढं कॉन्फिडन्स आलाय की मी मागच्या म्हणजे मी फर्स्ट इयरला जेव्हा कॉलेजला होते मला येत असायचं, जे काही समोरचे बोलतात त्याचा आन्सर मला येत असायचं. आणि मला माहित होतं की ह्या समोरच्या चार मुलांपेक्षा तर मला नक्कीच काही गोष्टी जास्त येतात, पण मी हात वर नव्हते करत. आणि मी तो माझा एक जो मायनस पॉईंट ड्रॉबॅक त्याला मी कव्हर करते. मी आज त्या लोकांची लीड घेऊ शकते, माझ्याच्या गोष्टीत मला नवीन आयडियाज मी फ्रँकली न भागवता शेअर करू शकते. तिथं ऐन वेळेवर काही गोष्टी मॅनेज करायला लागल्या तर मी मॅनेज करते. तिथे पण आजपर्यंत झालेल्या गोष्टींचं रिपोर्टिंग सुद्धा मी करते, मी त्याचं तिथे देत नाही. सिम्पल एक्झाम्पल, शी वॉज शेअरिंग अबाउट द स्टेज डेअरिंग, someone in bolne comfort, like we everything we have everything in our own, but bahar nahi nikal pata, that is a major issue na. That was a sharp gate yaar, okay let's see, ab inke baad dekhenge ab thoda sa ek baar sab log like varti bagil tar ya mansa ne kay vichara barabar hai to ho sir simple hoga aaple vega ase ki to loge jana bilkul az anubhav nahi aata par tas samur ke bolne ja hoga if you can share it frankly. किती लोक असे की ज्यांना अनुभव नाही आहे बोलण्याचा, ज्यांना एक्सपिरियन्स मी त्यांना समोर बोलले सर, ज्यांच्याकडे नाही येते थोडस असं काय मला कॉम्पिटेबल एक्सपिरियन्स टू से समथिंग राईट. अनुभव नाही आला म्हणण्यापेक्षा वेळच नाही आली कधी, म्हणून कदाचित डेव्हलप नसलं जात बरोबर, म्हणून कदाचित असं त्याला थोडस कम्फर्ट नाही वाटत. आणि एकतर सगळे नवीन चेहरे पहिल्यांदा आलं, आता जिथं नाव ऐकलं ते सगळ्यांच्या लक्षात नाही, पहिल्या एक पाच मिनिटावर ओके ओके सगळं आपण ते आलं कळलं, पण एक दोन नाव असेल हा एक माहिती हा घेऊन आलाय मला म्हणून हा माहिती मला नाही, मे बी यांच्यापैकी कोणाशी तरी कम्युनिकेशन झालं. या हस्तात तर खरं बराच वेळ पण हिचं नाव काय असेल काय आठवत नाही, पण ह्या दोघींनी नाव सांगितलं होतं एकीचं पटकन लक्षात झालं सांगितलं, पण हिचं लक्षात नाही आलं डोक्यात कुठेतरी यांच्या चालू आहे बघा. यू कॅन अंडरस्टँड जस्ट मी यू गाईज आर थिंकिंग ऑफ दिस अचानक
ओके आता सिंपली आयटी करिअर करायचं म्हणजे युजुअली आयटी वाले करिअर म्हणजे कोणी आहे तो ऑलरेडी आयटी करिअर करणार काय होतं आयटी करिअर करताना पुढे जाऊन थोडंफार फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट नॉट इन आयटी किसी भी फील्ड में आप करियर करो ये तो चीज कॉमन है यू नीड अ कॉर्पोरेट अंडरस्टैंडिंग अच्छा करियर मतलब क्या है व्हाट डू इट मीन बाय अच्छा करियर थोड़ी देर के लिए आईटी छोड़ दो आप में से कोई ना कोई हाउ मेनी पीपल हु आर सीकिंग इन कुछ सालों में लोग अच्छा जॉब में जाना चाहते कितने लोग हैं अच्छा खासा अच्छा वो व्हाइट कॉलर वाला जॉब चाहिए यहां व्हाइट कॉलर वाला जॉब का मतलब क्या है चलो ठीक है आप जो बिजनेस भी करना चाहते हैं या फिर खुद का प्रोफेशन डेवलप करना चाहते हैं नॉट ओनली बिजनेस देयर इज अ डिफरेंस बिटवीन प्रोफेशन सक्सेसफुल बनने के लिए वो रहते ना वो द मोस्ट नोन हमारे फिलहाल मोटिवेशनल लीडर जो फेमस है यूथ में एक संदीप उनका एक डायलॉग किसी को याद रहेगा सक्सेस के बारे में बट इट कॉल व्हाट इंडिया में कॉल इज सक्सेस कम फ्रॉम एक्सपीरियंसेस एंड एक्सपीरियंस कम्स फ्रॉम बैड एक्सपीरियंसेस सिंपल है तो भाई सक्सेसफुल बनने के लिए बैड एक्सपीरियंस तो लेना पड़ेगा जैसा अभी सिंपल एग्जांपल आप 2 मिनट के आए आ जाइए आप सबके बाद देखिए और सब लोग इनके बाद देखिए अभी इनके लिए आई बिलीव ना सबसे बैड एक्सपीरियंस बनने वाला है आज दैट इज योर रिस्पांसिबिलिटी इनको दिलाना है सब इनके पास घूम घूम के देखिए अभी है ना आप बीएससी कौन सा टॉपिक पे मतलब कई स्पेशलाइजेशन बीएससी कर रहे हैं कॉमन साइंस बीएससी आवडता विषय कुठला आहे कंप्यूटर साइंस बद्दल दोन शब्द बोलता काम आहे आता आज असा दिवस आलेला आहे की तुम्हाला मी जाऊन देणार नाही सगळ्यांच्याकडे बघा बरं असं खूप काही सांगणार आहे आपल्याला कम्प्युटर साइंस बरोबर अनकम्फर्ट झाला ना यार कमॉन अचानक त्याला बघ तुम्ही मी विचारलं उलट विचारले कोणाला एक्सपिरियन्स नाही सिंपल आहे बघा स्माइल करतो यांना टेंशन आली मी मला नको आपले कोणा घेतलं बघा यांनी समजून ते समजत तरच पुढचं होईल बघत एक थोडस त्रास देऊ का चालेल ना पुन्हा येतात काय होत नाही सगळे बघा यांच्याकडे आणि तुम्ही सगळ्यांकडे बघा माझ्याकडनं बघा
बॉडी लँग्वेज चेंज होणार होतं मग ठीक आहे जाऊ दे असं काही मजा घेतलीच आता काय बरोबर आहे सिम्पल एक्झाम्पल पुन्हा जर भागवत दोन मिनिट या बरं पण आता बघा फिलिंग ओके व्हॉट डू यू मीन बाय फिलिंग ओके पहिले काय झालं ना आता काय झालं माझं नाव भागवत सुधाकर ताडे बीएससी करतो विवेकानंद कॉलेज सेकंड इयर पहली बार आया तो क्या हुआ शेयर युअर एक्सपीरियंस पहिल्यांदा आल्यावर कसं झालं अनुभव दिला सर एक तर प्रिपेअर्ड नव्हतो as rushali shared na preparation nasne nasne ka hota hai aur dusre shayad aapne se kuch log rahe the shayad kisi ne kisi platform pe pehle koshish kiya hoga so experience now you he can become successful right isse success mila tha success come from experience experience come from bad experience to pehla wala bahut bekar experience tha sab logo ne mazak udaya ek to apni mani 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 ye log soch rahe the फिर सेकंड टाइम आया तो पहला बैड एक्सपीरियंस है दूसरा वाला एक्सपीरियंस आया देख तो लेते वो गुन्नस क्या करेंगे यार थर्ड टाइम ही वाज सक्सेसफुल डे पहली बार तो ना नजर भी नहीं मिला रहे थे ऐसा लान ले जाते वाला कि तुमसे काम है एग्जांपल होप यू डोंट बॉदर सो वेन यू कैन कंसीडर अ सिंपल एग्जांपल हाउ वी कैन टेक द प्रिविलेज द बेनिफिट ऑफ रोटरैक्ट प्लेटफॉर्म जैसा इन्होंने शेयर किया जेव्हा तुम्ही एकदा येतात दुसरा येतात व्हॉट विल आपण जास्तीत जास्त काय होईल टुडे आय एम ट्राइंग टू टेक द टाइम टू टेक द ओरिएंटेशन ऑफ यू ऑल अबाउट द रोड व्हॉट व्हॉट कॅन व्हॉट द वर्स्ट थिंग कॅन हॅपन विथ यू चुके कुठे तरी टॉपिक्सचा टाइम मॅनेजमेंट होते कदाचित मी डिलिव्हर नाही होणार एखादा होपफुली मी करायचा प्रयत्न करतो होपफुली नाही केलं तर काय आपले जे सगळे सिंपल सो दिस इज व्हॉट वी कॅन टेक द बेनिफिट ऑफ रोटरॅक्ट ऑफ फ्युचर राईट सो यू गाइस कॅन अंडरस्टँड टू मोर इम्पॉर्टंट पार्ट रोटेशन तो है यहाँ पे लीडरशिप रोटेट होने वाली है सबके पास आने वाली किसी न किसी के पास अगेन वो तो इम्पॉर्टंट है आने वाली मतलब आता इथे किराणा दुकान तुम्ही गेलं आणि उभा राहिला तर कळणार आहे का तुम्हाला काय पाहिजे दोन किलो साखर पाहिजे दीड किलो शेंगदाणे पाहिजे आईने सांगितलं अर्धा किलो वापर अदरवाइज यू हॅव टू टेक द इनिशिएटिव्ह दुकान ऐकल्यावर फक्त उभा राहता का तुम्ही मग तो विचारल्यावर उत्तर देता का आता खडा राहते का हा हा दीदी बोलो क्या चाहिए तब जाके बात करने का नहीं पूछा तो खड़े ही रहेंगे असं होतं का गेलं की पहिले भैया एक किलो साखर दो किलो शेंगदाणे देना तीन दूध के पॅकेट देना आपण इनिशिएटिव्ह घेतो व्हॉट वी डू इज नथिंग बट वी टेक द लीड सो हियर अगेन यू नीड टू टेक द लीड टू गेट व्हॉट यू वांट टू हैव इन योर लाइफ आपको आगे आना पड़ेगा राइट इट इज नॉट गोइंग टू हैपन एवरी टाइम दैट यू पर्सन लाइक यू विल पुश यू टू डेवलप योर ओन यू हैव टू टेक द लीड चलो ना जाके आगे जाके तो देखते हैं क्या होगा बस बस थोड़ा तो गलत हो जाएगा लेकिन दीज आर पीपल हु कैन हेल्प अस सो वी कैन हेल्प ईच अदर टू ग्रो वी कैन हेल्प ईच अदर टू डेवलप राइट